कर्जत तालुक्यातील 97 छावणी चालकांनी आपली रखडलेली 25% बिले मिळावीत अशी मागणी कर्जत तहसील कार्यालयाकडे केली आहे. 6 महिने होऊनही बिले न मिळाल्याने आता छावणी चालकांना वाचविण्याची वेळ आलेली आहे. मागील वर्षी दुष्काळ काळात मार्च 2019 ते ऑक्टोबर 2019 या उन्हाळ्याच्या काळात छावणी चालकांनी तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवत आपली जमापुंजी लावून तर कोणी लाखो रुपयांचं कर्ज काढून कर्जत तालुक्यातील विविध गावात 97 छावण्या चालवल्या होत्या. शासनानं अत्यंत काटेकोरपणे निकष लावून विविध तपासण्या करून या छावण्यांवर लक्ष ठेवलं. छावणी चालकांनी आपल्या परिसरातील पशुधन जगले पाहिजे म्हणून विशेष प्रयत्न करून हा काळ पार पाडलाय. मात्र प्रशासनानं 6 महिने होऊनही ही छावणी चालकाची बिलं दिलेली नसून पशुधन वाचवणाऱ्या छावणी चालकांना हे वाचवण्याची वेळ आली आहे. मार्च 2019 ते जून 2019 असे 4 महिन्याचं पूर्ण बिल शासनानं दिलं आहे तर जुलै ऑगस्ट महिन्याचे 75% बिल छावणी चालकांना अदा करण्यात आलं आहे. जुलै ऑगस्ट महिन्याचे 25% बिलासाठी पैसे कर्जत तहसील कार्यालयात आलेले असून सदरचं बिल त्वरित मिळावं अशी मागणी या छावणी चालकांनी केली आहे. तर सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्याचे 30 छावण्यात बिलही अद्याप पेंडिंग असून तेही त्वरित मिळण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी टंचाईच्या काळात आपल्याकडे जवळपास 97 छावण्या चालू होत्या. त्यापैकी शासनाच्या आदेशाप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत पेमेंट झालेले मधल्या काळात छावणी चालकांना त्वरित त्यांचे देयक वितरित व्हावे म्हणून माननीय जिल्हा रेल्वे आदेशाप्रमाणे उपलब्ध अनुदानातून 70% ऍडव्हान्स स्वरूपात या कार्यातून त्यांना अदा केलेले आहे. उर्वरित अनुदान देण्याकरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाला त्यांना आपण त्वरित देण्याची व्यवस्था करू. छावण्या चालकांनी त्यांचे देयक उशिरा सादर केल्याने त्याच्या ऑडिटची प्रोसेस जिल्हाधिकाऱ्याकडनं तिथल्या टीमने चालू केलेली होती आणि मध्ये लॉकडाऊनचा पिरियड आला त्यामुळे कदाचित ते पैसे शासनाला सरेंडर होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशाप्रमाणे ते आपल्या अकाउंटमध्ये जमा केलेले. ओके, थँक्यू. शिलवडीला छावणी मी चालू केलेली होती. सर्वसाधारण आज 14 महिने झालेत छावणी म्हणजे चालू केलेलं 14 महिने झाले. तर ज्यावेळेस शेवटची जी बिलं आमची राहिलेली तर तसे अजून भरपूर पेंडिंग आहेत. 7 कोटी रुपये जो आपल्याला येणं आहे तर आमची इतकी बिकट परिस्थिती झाली की आम्हाला जर हे पैसा नाही आला तर आम्हाला रात्रीचं सुद्धा झोप येत नाही. कारण आम्ही एकदम खडतरपणाने एक नियम निकष लावून जे आम्ही छावणी चालल्यात काटेकोरपणाने ते आम्हाला हे व्याजावारी पैसे नाहीत. बँकेत आमच्या बायकांचे घाण दाब ठेवलेले तरी रोहित दादांनी हे जे आमचं काम केलं तर आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आम्हाला सहकार्य करावं, आमचे बिलं लवकरात लवकर मिळावे एवढीच आमची इच्छा आहे. 2019 दुष्काळात छावण्या चालू करण्यासाठी शासनाने अतिशय अटीतटी म्हणजे अतिशय अटी घालून छावणींना परवानगी दिली. परंतु त्यांच्या नियमानुसार 15 दिवसांनी दर 15 दिवसांनी बिल देण्याचा शासनाचा GR निघाला. त्या पद्धतीने आम्ही छावणी चालकांनी 80-90 छावणी जवळजवळ तालुक्यातील 80-90 छावणी चालकांनी अतिशय बिकट परिस्थितीत छावण्या चालवल्या. परंतु जून महिन्यापर्यंत म्हणजे आता उद्याच्याला मला वाटतं 5-6 महिना जून एक आणखी 10 दिवसांनी 1 वर्ष होईल आणि बिलं मिळालेली नाहीत. तरी कोरोनाचं सावट असल्यामुळे 9व्या आणि 10व्याचं मागणी कलेक्टर साहेबांनी प्रशासनाकडे सरकारकडे केलेली आहे. त्याचं काही अद्याप कलेक्टर ऑफिसकडे. परंतु 7व्या आणि 8व्या महिन्याची बिलं कर्ज तहसीलमध्ये जमा आहेत. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश नसल्यामुळे ते काही खाली सोडत नाहीत. तरी आमची छावणी चालकांची कळकळीची विनंती आहे की याच्यामध्ये आमदार थोरात साहेब असतील, आपण कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार असतील यांनी तातडीने यात लक्ष घालून आमचे 7व्या आणि 8व्या महिन्याचे 25% बिल अदा करण्याच्या प्रशासनाला सूचना द्याव्यात. सन 2019 नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ 87 छावण्या शेतकऱ्याचं पशुधन जगवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय कडक नियम असताना जवळजवळ 87 छावण्यांना गेल्या वर्षी 2019 परवानगी दिली होती. कर्जत तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ असताना गेल्या वर्षी जवळजवळ 10व्या महिन्यापर्यंत पशुधन वाचवण्यासाठी शासनानं आदेश दिले आणि आम्ही छावणी चालकांना सुद्धा छावण्या चालवण्याचं धाडस केलं आणि अतिशय
सुंदर प्रकारे सर्व छावणी चालकांनी 2019 मध्ये 10व्या महिन्यापर्यंत छावण्या चालवल्या, परंतु शासनाने छावणी चालकांना अतिशय चाळणीसारखे नेम लावून सुद्धा लाखो रुपयाचे त्यांचे बिला संदर्भामध्ये त्यांना अतिशय दिरंगाईने त्यांना बिल अदा केली। काहींचे जो 6व्याचे 7व्याचे 8व्याचे 9 आणि 10 महिन्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी शासनाला जी छावण्याची बिल आहेत त्यासाठी मागणी केलेली, परंतु कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तहसीलगड 5वा असेल 6वा असेल 7वा असेल 8वा असेल 7व्या 8व्याचे 25% रक्कम छावणी चालकांची इथं 6 कोटी रुपये पडून आहेत, परंतु छावणी चालकांना ते अद्याप पावत दिलेले नाहीत। नामदार थोरात साहेब असतील, कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार असतील, आम्ही सर्व छावणी चालक त्यांना निवेदन आज देतोय आणि छावणी चालकांवरती अतिशय गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे।